subscribe now and press the bell icon. Never miss an update. आत्महत्येसारखं पाऊल उचलताय ते कृपया करून उचलू नका. आज आमच्या 27 कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई बहु झालेली आहे. मला माहिती नसतं आपल्यावर काय कारवाई झाली. भुसावळ शहरात खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते एसटी कर्मचाऱ्यांना संसार उपयोगी किराणा किट देण्यात आले. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर विविध मागण्यांसाठी संपावरती असलेल्या कष्टकरी एसटी महामंडळ कर्मचारी बांधवांना त्यांच्या या अडचणीच्या काळामध्ये उदरनिर्वाहासाठी आज आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व एसटी कर्मचारी बांधवांना संसार उपयोगी किराणा किट देण्यात आले. या प्रसंगी भाजपा पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते आघाडी मोर्चा अध्यक्षाने कार्यकारिणी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेस फुलपुष्पहार अर्पण करून या वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आमदार संजय सावकारे यांनी येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल कृपया उचलू नका, धैर्याने संकटाचा सामना करा अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माध्यमातून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जाणीव माननीय आमदार साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी सचोटीने प्रयत्न करून आपल्या सर्वांसाठी जे किट पाठवलेलं आहे ते आम्ही सर्वजण आता स्वीकार करणार आहोत. परंतु मी खासदारताई आणि माननीय आमदार साहेब यांना आणखी एक अशी विनंती करू इच्छितो की आमच्या भुसावळ आगारामध्ये गेल्या 3 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं किंवा एसटी महामंडळाचं नुकसान होईल
गाड्या फोडल्या जातील, हवा काढली जाईल, कोणाला विरोध केला जाईल अशा प्रकारचं झालं नाही. सर्व कर्मचाऱ्याला साक्षी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या 27 कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई बहु झालेली आहे. ती अत्यंत बेकायदेशीर अशी कारवाई आहे. कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार त्यांनी आमच्याशी केला नाही. डायरेक्ट आमच्या कारवाया येऊन इथे या बोर्डवर चिपकवल्या जातात, त्या बोर्डवर चिपकवल्या जातात. कोणाला माहिती नसतं आपल्यावर काय कारवाई झाली. 14 लोकांना बडतर्फ केलेलं आहे. आता उरलेले 13 लोक जे आहेत ते आज बडतर्फ करतील, उद्या बडतर्फ करतील अशी परिस्थिती निर्माण झाली. तर मान्य खासदार ताई आणि आपण आमदार साहेब, आपण आमच्या वतीनं प्रशासनाकडे अशी गळ घालायची आहे की किमान या लोकांच्या बडतर्फीपर्यंत तुम्ही केसेस जाऊ देऊ नका. किमान त्यांची जी शिक्षा आहे ती आता स्थगित केली पाहिजे. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही उपाशी तपाशी या ठिकाणी बसलेलो आहोत. त्याची चिंता करणं तर प्रशासनानं सोडलेलं आहे, कारण शेवटी आम्हाला काम इथंच करायचं आहे. तर ते आपल्या माध्यमातून आपण फोन करून आमच्या माननीय विभाग नियंत्रक साहेबांना याविषयी सांगावं अशी मी आपल्याला विनंती. सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर एकटेने दिलेला लढा हा कधी व्यर्थ जात नाही, त्याला यश हे मिळतच असतं. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुमची एकता ही फार मोठ्या प्रमाणात टिकून आहे. त्याच्यात खोडे घालून त्या एकटेमध्ये खोडे घालून त्याला तोडण्याचा प्रयत्न होतो बऱ्याचदा, परंतु ही एकता तुम्ही टिकून ठेवली, अशीच टिकून ठेवा. परमेश्वराला प्रार्थना करतो की तुमच्या मागण्यांना 100% यश येऊ, आणि तुम्ही जे काही मागणी करताय त्याला शासनाने काही अंशी प्रतिसाद दिलेला आहे. ते पगार वाढ वगैरे केलं तर मी वाचलं आहे, परंतु जी मुख्य मागणी तुमची की विलिनीकरण करून घ्यायला पाहिजे. तर मी नेहमी सांगतो की एसटी अशी एक व्यवस्था आहे की शेवटच्या गावापर्यंत एक पॅसेंजर जरी असला, खाली जरी असला, तरी त्याला गावातली बस गाडी न्यावीच लागते. तर ती रिटर्नची गाडी असेल तर एवढी सेवा कोणीच देत नाही आहे. आणि एवढी सेवा देऊनही जो पगार तुम्हाला मिळत होता तुटपुंजा पगार, तो जर पाहिला तर असं वाटतं की एखादा हेल्पर जरी असेल त्याला त्याच्याशी जास्त पगार दिला जात होता. परंतु इतर राज्याच्या प्रमाणे तुमचे आता मानधन वाढवलेलं आहे. परंतु जी मागणी तुमची कितक्या वर्षाच्या सेवेनंतर आम्हाला शासनाच्या सेवेत समायोजन करून घ्यावं, ती नक्कीच मला असं वाटतं की शासन जर तुम्ही एकता दाखवली त्याचा नक्कीच विचार करेल. फक्त जे पावलं आता पुढे टाकलं आहे ते पुढेच चालू द्या. आणि परमेश्वर तुम्हाला यश देव अशी प्रार्थना करतो. जे काही आता तुम्हाला शिधा पुरवठा होत आहे मी इथे सगळ्यात तुमचे जे कोणी आता हेड असतील त्यांच्याकडे सुपूर्त करतो. तुम्ही ते वाटून घ्या. आम्ही कसे एकेकाला देणं काही बरोबर वाटत नाही. आम्हाला ते अधिवेशनातही या प्रश्न मांडला गेला, पण याच्या येत्या अधिवेशनमध्ये कदाचित ते बजेट अधिवेशन असल्यामुळे मोठं अधिवेशन चालणार आहे. त्या अधिवेशनामध्ये प्रयत्न करू की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्यावर बडतर्फीच्या कारवाया झाल्या त्या मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत रुजू केलं पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न. ठीक आहे, प्रसंग वाईट आहे, अनेकांवर कारवाया झाल्या, पण काही लोक जे आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहे ते कृपया करून उचलू नका. कुठल्याही समस्येला हिंदूने तोंड द्यायचं असतं. आत्महत्या करणं म्हणजे काही असं खूप मोठं आहे ते सहज करता येतं. आत्महत्या समस्येवर मात करून जिंकणं ही मोठी गोष्ट असते. आणि तुमची तर एवढी मोठी एकता असल्यामुळे अजिबात कोणी निराश होऊन आत्महत्या वगैरे सारखे असं प्रकार अजिबात करू नये अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि सगळे आपले सहकारी जे ते एकमेकांना म्हणजे धीर द्यायचा, सगळ्यांना एकमेकांना सपोर्ट करायचा. काही अशी कोणाच्या घरी गंभीर समस्या आहे, काही आम्हाला जरी सांगितलं काही मदत लागली तर आम्ही निश्चितपणे ते करायचा प्रयत्न करू. कृपया काही टोकाचा पाऊल कोणी उचलू नका.
से उस्मानाबाद। तो यारी दादा ची आदा ही लई न्यारी साऱ्या दोस्तांचा हात आहे पाठीशी त्याच्या दमहाई नावात साऱ्या दोस्तांचा हात आहे पाठीशी त्याच्या दमहाई नावात मोठे गावाचा विशाल दादा बसलाय साऱ्यांच्या मनात मोठे गावाचा विशाल दादा बसलाय साऱ्यांच्या मनात बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं तेरे संग लड़ लड़ावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.